एक नजर टाकूया आजच्या कोरोना अपडेट्सवर. आज 20 जुलै रात्री 7 वाजेपर्यंत हाती आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण 272 कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेत, तर 239 रुग्ण रिकव्हर होऊन घरी परतलेत. आज नाशिक शहर 163, ग्रामीण 102, मालेगाव 7, तर 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी कोरोना बाधितांचा आकडा प्राप्त झाला आहे. बघूया सविस्तर अहवाल. नाशिक ग्रामीण एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 2443, पूर्णपणे बरे झालेले 1441, मृत्यू 90, एकूण उपचार घेत असलेले 912. नाशिक मनपा एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 5888, पूर्णपणे बरे झालेले 3991, मृत्यू पावलेले 210, तर एकूण उपचार घेत असलेले 1687. मालेगाव मनपा एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 1204, पूर्णपणे बरे झालेले 1038, मृत्यू पावलेले 82, तर उपचार घेत असलेले 84. जिल्हाबाह्य पॉझिटिव्ह 156, पूर्णपणे बरे झालेले 120, मृत्यू पावलेले 16, तर उपचार घेत असलेले 20. नाशिक जिल्हा एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 9691, पूर्णपणे बरे झालेले 6590, मृत्यू पावलेले 398, तर उपचार घेत असलेले 2703. नाशिककरांनो हे लक्षात ठेवा, आपण बाहेर गेलो तर कोरोना घरात येईल, आपण घरात राहिलो तर कोरोना बाहेर राहील. आणि कोरोनाची साखळी तोडायची असेल तर हेच सूत्र आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि कमीत कमी घराच्या बाहेर जायला हवं, गर्दी करणे टाळा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकडे लक्ष द्या, असे आवाहन 9News वतीने वारंवार करण्यात येत आहे. आम्ही देखील अजूनही वर्क फ्रॉम होम, घरून काम शक्य होत आहे तर आम्ही घरून काम करत आहोत. त्यामुळे ज्यांना ज्यांना पण अजूनही घरून काम शक्य होईल, त्यांनी शक्यतो घरूनच काम करण्याचा प्रयत्न करा. विनाकारण गर्दी करणे टाळा. 9News ब्युरो, नाशिक.